आणि आता अन्य काही बातम्या पाहूयात. सातवी ही मुलगी झाल्यानं तिला ठार मारल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. मुलीचा पुरलेला मृतदेह महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर शवविच्छेदनही करण्यात आला. आतापर्यंतची जी माहिती हाती येते त्यानुसार यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यामध्ये करमनामध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. करमना गावातील अशोक शामराव शिंदे यांना 28 जून रोजी मुलगी झाली होती आणि त्याआधीसुद्धा त्यांना 6 मुलीच आहेत. 15 जुलैला त्यांच्या 7व्या मुलीचा मृत्यू झाला आणि तिचा दफनविधीसुद्धा पार पडला. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी. पुन्हा एकदा मुलगी झाली म्हणून असा आरोप आहे की तिचं थेट दफन करण्यात आलं. नेमकी याच्यातली परिस्थिती काय आहे याचा पोलिसांनी आता शोध घ्यायला सुरुवात केली आहे. भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. भास्कर, हे प्रकरण काय आहे जरा सविस्तर सांगा. मिलिंद सर, घाटंजी तालुक्यातील करमना नावाचं गाव आहे. या गावामध्ये अशोक शिंदे म्हणून एक युवक राहतात आणि ते मोलमजुरीचं काम करतात. अशा स्थितीमध्ये त्यांना एक 28 जूनला एक मुलगी झाली, पण त्यापूर्वी त्यांना 6 मुली होत्या आणि त्यानंतर 18 दिवसानंतर ही जी 7वी जी मुलगी झाली हिचा मृत्यू झाला आणि त्या मुलीला नंतर पुरवण्यात आलं. परंतु गावातीलच काही लोकांनी जे ठाणेदार आहे घाटंजीचे त्यांना फोन करून सांगितलं आहे की वा हा जो परिवार आहे या मुलात 7व्या मुलीचा जन्म झाला होता आणि तिचा जो मृत्यू झालेला तो नैसर्गिक नसून तिला मारण्यात आलं. अशा प्रकारचा निनावी फोन केल्यानंतर घाटंजीचे जे ठाणेदार आहे त्यांनी एक चौकशीचे सूत्र फिरवले आणि त्या दिशेने चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर ही जी छोटी जी मय्यत मुलगी आहे हिचं प्रेत बाहेर काढण्यात आलं. 18 दिवसानंतर हे प्रेत बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता यवतमाळच्या शासकीय रुग्णालयामध्ये ते शवविच्छेदनासाठी आणलेलं आहे. परंतु मिलिंद सर, प्रश्न असा आहे की कंटिन्यू त्यांना 7 मुली झालेल्या आहे आणि 7वी मुलगी झाली म्हणून जर समजा जर तिला जर ठार मारण्यात आलं असेल तर समाज अजूनही कुठे जातो हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. निश्चित भास्कर, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे. तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. अन्य काही बातम्या आमच्याकडे. पुण्यातील शिरूर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण चांगलंच वाढलं आहे. कालही पुणे नगर महामार्गाच्या शेजारी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. या महिलेचा मृत्यू 3 ते 4 दिवसांपूर्वी झाला असावा अशी माहितीसुद्धा समोर येते. दरम्यान पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर इथे रेशनिंगच्या काळ्या बाजाराचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. यामध्ये पोलिसांनी 12,71,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. यातील 4 पैकी 1 आरोपीला बारामती पोलिसांनी अटकही केली. पंढरपूरहून जालन्याकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या ट्रकला चौसाळ्याच्या जवळ मागून येणाऱ्या टिप्परनं जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 3 भाविक गंभीररित्या जखमी झाले तर 10 जण किरकोळरित्या जखमी झाले. जखमी भाविकांवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. 7 वर्षाच्या दुष्काळामुळे मोर्शी वरुड या भागातील संत्रा बाग पूर्णपणे सुकून गेले. याबद्दल काहीही न्याय न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या घराबाहेर मुंडण आंदोलन केलं. तसंच अनिल बोंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं यावेळेला दहनसुद्धा करण्यात आलं. अहमदनगरमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या नगरमध्ये जोरदार सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नगरमधून संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढले होते. असं असतानाही अचानक जगताप यांच्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्या यायला लागल्या, त्यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र संग्राम जगताप यांनी हे खोटं असल्याचं सांगून या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न सुरू केला. धुळ्यामध्ये राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी विकास विभागाच्या वार्षिक जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रमाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि आरोग्याच्याबद्दल कोणतीही हयगय केली जाणार नाही. तसंच आदिवासी योजनेच्या अंतर्गत लाभार्थी निवडताना आदिवासी विकास विभागाला प्रतिनिधी असणं हे अनिवार्य असल्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
नवा कोच कोण असणार याची चर्चा सध्या सुरू असतानाच बीसीसीआयनं एक मोठा निर्णय घेतला आहे. कोच निवडीच्या प्रक्रियेतून विराटला बाजूला करण्यात आला आहे. याचाच अर्थ यंदा नवा कोच निवडताना विराटची पसंती किंवा नापसंती विचारात घेतली जाणार नाही. कोच निवडीच्या संदर्भात इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार नव्या कोच निवडीबद्दल विराटचं मत विचारात घेतलं जाणार नाही. वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशाच्या नंतर भारतीय संघामध्ये दोन गट पडल्याच्या चर्चांना उधाण आलंय. भारतीय संघामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा असे दोन गट असल्याची चर्चा सध्या होती. शिवाय प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या कामकाज करण्याच्या शैलीवर सुद्धा अनेक खेळाडू नाराज असल्याचं समोर आलंय. कोहली आणि रोहित यांच्यातील वाद ही निव्वळ अफवा असल्याचं संघ व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे. अभिनेता प्रभासच्या आगामी साहो याबद्दल मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटासाठी त्यानं खूप मेहनत घेतल्याचं कळतं. यातल्या एका एक ॲक्शन सध्या जबरदस्त दृश्यांसाठी तर तब्बल 70 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत असं कळतं. हा ॲक्शन सिक्वेन्स अबुधाबीमध्ये चित्रित करण्यात आला आहे. सिनेमातील साहसी दृश्य आंतरराष्ट्रीय फाईट मास्टर्स केनी पेट्स यांनी बसवली आहे.